नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नव्या कुर्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काही मुलांची स्मरणशक्ती जन्मापासून उत्तम असते आणि त्यांची बुद्धी बुद्धीसुद्धा तल्लक होते तर काही मुलांना ही क्षमता वाढवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते तुम्ही काही विशिष्ट उपाय ध करूनसुद्धा वापरूनसुद्धा आपल्या मुलांची स्मरणशक्ती कशी वा वाढू शकता किंवा नक्की वाढू शकता हे आज तुम्हाला मी सांगणार आहे मुलांना मेडिटेशन करण्याची सवय लावावी कारण यामुळे मेंदू शांत राहतो आणि आपले चित्त थाऱ्यावर राहते मानसिक शक्ती वाढते तुम्ही तुमच्या मुलांना रोज रोज साऊंड मेडिटेशन लाईट मेडिटेशन किंवा मंत्रांचा जप करायला सांगू शकता डिजिटल डिटॉक्स म्हणजेच स्किन टाईम कमी करण्यासाठी स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी धान लावण्याची सवय लावल्याससुद्धा खूप मोठा फरक दिसून येतो त्यामुळे मुलांना अनेक गोष्टी जास्त काळ लक्षात राहतील मेंदूसह शरीराच्या सर्व प्रमुख कार्यांसाठी डाएट अत्यंत गरजेचे असते लहान मुलांच्या आहारात तुम्ही हेल्दी गोष्टी समावेश करून लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवून वाढवू शकता आणि कमी होण्यासला आळा घालू शकता त्यामुळे मुलाला मेंदू देखील निरोगी राहील तुम्ही यासाठी जाणकारांचा सल्ला घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक परिपूर्ण डाएट प्लॅन करू शकता आणि त्यांचा अत्यंत जलद फायदा तुम्हाला दिसून येईल बुद्धी बुद्धितल्लक करण्याची आणखी एक सोपा मार्ग म्हणजे कोडी सोडवणे आयुक्त आय क्यू किंवा स्मरणशक्ती सुधारण्यासाठी ही में, मेंटल एक्सरसाइज जगभर वापरली जाते लहान मुलांना खेळ खेळायला खे आवडतात म्हणून त्यांना शाळेत लिहायला आणि वाचायला शिकवलं जातं अशा परिस्थितीत मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही मजेशीर आणि आव्हानात्मक खेळ ठेवू खे खे शकता त्यामुळे खेळातील खेळामुळे मुलांची स्मरणशक्ती नक्की घरातील मुला मुलांना लहान असताना चांगल्या सवयी लावणे गरजेचे असते याच सवयी पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यात महत्वाचा भाग ठरतात सुरुवातीला पालक मुलांच्या कमकुवत स्मरणशक्तीकडे सामान्य समजून दुर्लक्ष करतात परंतु ही चिंतेची बाब बनते सुरुवातीला हे आपले उपाय केले तर गंभीर स्वरूप धारण करत नाहीत शिवाय मुलांच्या विकासासाठी हे खूप फायदेशीर सुद्धा ठरतं मुलांची शिक्षणाची क्षमता वाढवण्यासाठी ते मनोरंजक बनवणे आवश्यक असतं मुलांना पुस्तकातून सामान्य अभ्यासाचा कंटाळा येऊ लागतो त्यामुळे त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही तुम्ही मुलांना लायब्ररीत घेऊन जा आणि तिथल्या विविध वी वेगवेगळ्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांना वाचण्यासाठी प्रोत्साहित करा तसेच एखाद्या विषयी समजून सांगण्यासाठी त्यांना विज्ञान संग्रहालयात कलादालन यांसारख्या ठिकाणी घेऊन जा त्यामुळे त्यांच्या स्मरणशक्तीत नक्कीच वाढ होईल कारण एखाद्या विषयाचे व्हिज्युअलायझेशन मुलांना ते जलद लक्षात ठेवण्यास मदत करते मुलांना टी व्ही पाहण्याचा वेळ कमी करा त्याऐवजी त्यांना वाचनासाठी आणि इतर बाह्य क्रिया व्यस्त राहण्यास प्रेसा प्रोत्साहित करा व्यायाम ही सवय एक जी आहे प्रत्येकाने अंगीकारायला हवी मुलांना दररोज व्यायामाची सवय जितक्या लवकर लागेल तितकेच त्यांच्यासाठी चांगले शारीरिकरित्या सक्रिय राहिल्याने मन तीक्ष्ण राहण्यास मदत होते आणि मेंदूचे कार्य चांगले राहते मुलांनी मनात कोणताही विषय चालला वाचला तर त्यांना तो पटकन आठवत नाही तो विषय ते पटकन विसरतात अशा परिस्थितीत मुलांना जे काही वाचत असतील ते मोठ्याने वाचायला सांगा ते त्यांना त्यांच्या स्वतःच्या आवाजात ऐकल्यास भाग पडेल आणि लक्षात ठेवणे सोपे जाईल मुले त्या गोष्टी मोठ्याने वाचून आणि लक्षात ठेवण्यात ठेवून लक्षात लगेच ठेवतील कधी कधी इतरांचे म्हणणे ऐकणे आवश्यक असते कोणाचेही न ऐकता आपले मांड म्हणणे मांडणे तर ता लोक त्याचा चुकीचा अर्थ लावू शकतात अथ्याप अशा परिस्थितीत पाल्याला चांगला श्रोता बनणे हे पालकांचे कर्तव्य आहे यासाठी सर्वप्रथम आपल्या मुलाला त्यांच्या दृष्टिकोन ऐकण्यास प्रवृत्त करा असे केल्याने त्यांच्यात के संयम विकसित होत नाही तर इतरांचे म्हणणे ऐकतील आणि सुद्धा मुलांना नमुने वापरणे शिकवणे त्यांच्या स्मरणशक्ती सुधारण्याचा एक चांगला मार्ग आहे नमुन्यांद्वारे त्यांना वर्णमाला शिकवण्यापासून ते वस्तूंचे वर्गणीकरण वर्गीकरण करण्यापर्यंतची माहिती देऊ शकता पॅटर्नमध्ये कोडिंगचा सराव त्याचे वर्गीकरण केल्याने ते दीर्घकाळ लक्षात राहते दीर्घ अभ्यासाच्या दरम्यान लक्ष केंद्रित करण्यासाठी मानसिक विश्रांती घेणे आवश्यक असते कारण माहिती साठवण्यासाठी मेंदूला थोडा वेळ लागतो विश्रांती दरम्यान मुले पाणी पिणे उभे राहणे चालणे हलका व्यायाम करणे यासारख्या गोष्टी करू शकतात ह्या होत्या स्मरणशक्ती वाढवण्याच्या काही उपयुक्त टिप्स जर तुम्हाला तुमच्या मुलांची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर तुम्ही ह्या गोष्टी मुलांच्या आयुष्यामध्ये अंगीकारा आणि फरक बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सगळ्यांसोबत शेअर जरूर करा धन्यवाद